आमदार अपात्रते संदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे, तर शिंदे गटाचे 21 आमदार या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळते। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे, शिंदे गटाचे 21 आमदार या सुनावणीला उपस्थित आहेत। ठाकरे गटाच्या याचिकेची कागदपत्र मिळालेली नाहीयेत। महत्त्वाची अपडेट, शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी शिंदे गटाचे 21 आमदार या सुनावणीला उपस्थित आहेत। दो तारीख दो हफ्ते का टाइम दिया है, प्रभु साहब के सब डॉक्यूमेंट्स है वो हमें मिलना चाहिए और हमारे जो डॉक्यूमेंट है वो प्रभु साहब के वकील को हम दे देंगे। आज इतना ही हो गया और दो हफ्ते के बाद फिर सुनावनी का तारीख मिल जाएगा। किती याचिकांचे डॉक्युमेंट्स आहेत, किती याचिकांचे डॉक्युमेंट्स जे आपल्याला मिळाले नाहीयेत? हे आता आहे ते फक्त एकाच सांगतो, एकाचीच झालेली केस पिटिशन नंबर 1 ऑफ 2022 ज्यात एकनाथ शिंदे साहेब हे प्रतिवादी आहे। सर मुळात सर आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर जी यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आर्ग्युमेंटला सुरुवात केलेली आहे। ज्या काही रिट विरोधी पक्षांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या आहेत 22 तारखेला 25 तारखेला 27 तारखेला 2022 साली त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आमचे जे काही वकील होते त्यांनीसुद्धा त्यांच्यावर ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे आणि मग त्यावर त्याच्या सर्व कॉपीज या आपल्या या सुनावणीच्या वेळेला समोर पहिले जे काही होती पहिली पिटिशन त्याच्यामध्ये जवळपास 2 आठवड्याच्या कालावधीचा त्यांनी सांगितलं, 2 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे। दुसरं पिटिशन तिसरं पिटिशन असं रुटीन सगळे जे काही पिटिशन त्याच्यावर आता सुनावणी चालू आहे आणि मला वाटतं हे संपेपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही।